आणि पुरुषार्थ जर काही असेल तर या तिन्ही दोषांचं निवारण एवढाच फक्त पुरुषार्थ आहे. आणि यासाठी तीन साधना आहेत वेदामध्ये दिलेल्या. चित्ताची अशुद्धता, चित्ताची गरुडता नाहीशी करून चित्ताची शुद्धी आणि निर्मळता प्राप्त करण्यासाठी पहिली साधना ती म्हणजे कर्म. ही साधना चला गीता भगवान गीतेमध्ये कर्मयोग या शब्दाने शब्द वापरतात. लक्षात घ्या, वेदामध्ये कर्मयोग हा शब्द नाही, वेदामध्ये कर्म हा शब्द आहे. त्यामुळे तोच तो पहिला कर्म म्हणजेच कर्मयोग हा अंतःकरणाची शुद्धी, चित्ताची निर्मळता करून राग द्वेषांचा होणारा परिणाम कमी 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 करणं. ही पहिली साधना. दुसरी साधना कशी ती नंतर बघ. चित्ताच भरकटणं किंवा मनाची चंचलता नाहीशी करून, भरकटणं नाहीस करून या मनावर संयमन आणि मनोनिग्रह प्राप्त करून मनाची एकाग्रता, तन्मयता, तल्लीनता प्राप्त करण्यासाठी दुसरी साधना म्हणजेच निरनिराळ्या प्रकारच्या वेदामध्ये दिलेल्या उपासना. त्याला दुसरा शब्द वापरला जातो वेदामध्ये, देवता ध्यानम. जे आपण म्हणतो तुम्ही ध्यान 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 ध्यान, की अनेक देवतांचं ध्यान म्हणजेच उपासना. की या उपासनेनं मनाची चंचलता, मनाची अस्थिरता, मनाचं भरकटणं नाहीस करून निश्चलता आणि एकाग्रता, तन्मयता करणं. आणि तिसरा, हे अज्ञान नष्ट करण्यासाठी तिसरी साधना म्हणजेच आत्मज्ञान प्राप्तीची साधना किंवा स्वस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करण्याची साधना म्हणजेच ज्ञान साधना. कि ज्या ज्ञानामुळे अज्ञानाचा ध्वंस होईल. ज्याच्या करता माऊलीनी सुद्धा ज्ञानदेवानी प्रार्थना केली आहे पसाजयनामध्ये बघा, तिसरी ओळी, दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाव. हे शब्द वापरले, दुरितांचे तिमिर. तिमिर म्हणजे अंधार. हा अज्ञान रूपी अंधार सर्व विश्वातला, अंतःकरणातला नष्ट व्हावा आणि प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये काय करावा, धर्मरूपी सूर्याचा भास्कराचा म्हणजेच ज्ञानरूपी सूर्याचा उदय व्हावा. ही तिसरी साधना. म्हणून तीन दोषांचं निवारण करण्यासाठी कर्म, उपासना आणि ज्ञान या तिन्ही साधना वेदामध्ये दिलेल्या आहेत. आणि ज्या पुरुषानं या तिन्ही साधनांच्या साह्यानं पुढचा टप्पा यन सर्व मद विक्षेप आणि आवरण नष्ट केलेलं आहे, जो स्वतःच्या स्वरूपामध्ये स्वस्थ झालेला आहे, बरोबर, तोच जीवन मुक्त पुरुष. त्या शब्द वापरला कि तोच जीवन मुक्त पुरुष आहे, तोच सिद्ध पुरुष आहे. मराठीतला शब्द कि सिद्ध पुरुष म्हणजे अनेक प्रकारच्या सिद्धी प्राप्त केलेला सिद्ध नव्हे. सिद्ध या शब्दाची व्याख्या
कि ज्या पुरुषानं आपलं साध्य प्राप्त केलेलं आहे तो सिद्ध आणि साध्य एकच साध्य चिदानंद रूप शिवोहम शिवोहम स्वस्वरूपाची सुस्थिती प्राप्त करणं हे जन साध्य प्राप्त केलेलं आहे म्हणजे तो स्वतःच साध्य झालेला आहे तो साधकही संपतो साध्यही संपत आणि साधक जर साध्य झाला तर साधनाही संपते तोच सिद्ध पुरुष आहे हे जीवनाचं अंतिम साध्य आहे आणि ते सर्व संतांनी आपल्या निर्द्राळ्या अभंगांच्या व्यक्त केलेल्या आहेत जेथे जातो तेथे तू माझा सांगा ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी यरूप देव पहावयाशी गेलो देव कोणिया भगवान गीतेमध्ये म्हणतात अश्नन गच्छन स्वपन श्वसन प्रलपन दिसुजन गृणन उन्मिशन निमिशन नवे इंद्रियाणि इंद्रियार्थेषु वर्तन्ते इति मत्वा धारयन्न अहम् किञ्चित् कर्म करोमि इति तत्त्वमे मन्येत हा पुरुष हाच सिद्ध पुरुष आहे आणि ते प्राप्त करणं हे प्रत्येक जीवाचं साध्य हाच मानवी जीवनाचा पुरुषार्थ आहे आणि हाच प्राप्त करण्यासाठी अत्यंत महत्वाचं जे साधन ते साधन म्हणजे नामस्मरण हो कि ज्या नामस्मरणाचं का आणि कशासाठी नामस्मरण या नामस्मरणाचं प्रयोजन काय कशासाठी नाम घ्यायचंय एवढ्या बाबा पण नामस्मरणाचं एकमेव पहिलं जर प्रयोजन असेल तर हे तिन्ही दोषांचं निवारण मन विक्षेप आणि आवरण नाही सरळ म्हणजे काय नामस्मरणाचं प्रयोजन पहिलं चित्ताची अशुद्धता नाहीशी करून चित्ताची निर्मळता शुद्धी करणं हे नामस्मरणाचं प्रयोजन आहे दुसरं मनाची चंचलता आणि भरकटणं नाहीस करून मनाची एकाग्रता आणि तन्मयता प्राप्त करणं हे नामस्मरणाचं दुसरं प्रयोजन आहे आणि तिसरं प्रयोजन कि या नामाच्या प्रभावानं अज्ञान संपूर्णपणे नष्ट होऊन तो जीव स्वस्वरूपामध्ये स्वस्थ होऊन जीवन मुक्त होऊ शकेल ती जी अवस्था म्हणजेच तुकाराम महाराजांच्या भाषेमध्ये आनंदाचे डोही आनंद तरंग ही अवस्था प्राप्त करून देणं हेच नामस्मरणाचं प्रयोजन आहे ते कसं क्रमाक्रमानं उद्यापासून आपण पाहू